पहिला तर आम्ही 5,000 बसेस ह्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या चार्जिंग चालणाऱ्या, तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही त्याला सुरुवात पण केलेली आहे. जवळजवळ 100-100 नवीन बसेस पण आलेल्या आहेत, त्या काही डेपो डिव्हिजनला वर्ग केलेल्या आहेत, आणि आत्ता ज्या येत आहेत त्या पण आम्ही महाराष्ट्रातल्या डेपोना वर्ग करणार आहोत. 2200 बसेस ह्या डिझेलवरती चालणाऱ्या लँडच्या, अशोक लँडच्या. तर अशा प्रकारे चांगली व्यवस्था पॅसेंजरला सोयीसुविधा कशी देता येईल याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे. आणि त्यानंतर जे काही SC स्थानकं आहेत त्यांची हळूहळू सुधारणा आम्ही चांगल्या प्रकारे करतोय. त्यातली जवळजवळ 110 कोटीची टेंडर्स या SC स्थानकं, SC डेपो सुधारण्यासाठी आम्ही काढले, त्याच्या निविदाही बाहेर काढलेल्या, आणि त्या या 4-5 दिवसामध्ये वर्क ऑर्डर केल्या जातील.